ना केंद्रातले ना राज्यातले नेमकं कोणतं सरकार जनतेचं, हा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय. नमस्कार, मी आकाश भोसले. आणि आपण म्हणाल की आजच्या या विषयाची सुरुवात अशी का, तर हो, आपण बघतोय की आता राज्यामध्ये आणि केंद्र पातळीवरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा आक्रोश दिसतोय. जनता रस्त्यावरती उतरली आहे, जनता आंदोलने करताना दिसते आहे. पहिल्यांदा केंद्र पातळीवरती बोलूयात की मागच्या काही दिवसांपासून, मागच्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने जी कृषी विधेयकं पारित करून घेतलेली आहेत आणि या कृषी विधेयकांना या शेतकऱ्यांचा विरोध आहे. एकूणच जी शेती आहे ती भांडवलदारांच्या हातामध्ये जाईल अशी त्यांना भीती आहे. MSPचा मुद्दा आहे आणि या अनुषंगाने शेतकरी विरोध करीत आहेत, आंदोलन करीत आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या, मात्र त्या निष्फळ ठरलेल्या आहेत. आणि एकूणच ज्यावेळी ग्रेटा आणि रेहाना या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दिग्गजांनी ज्यावेळी या शेतकरी आंदोलनाला घेऊन ट्विट केलं, त्यावेळेस भारतातले अनेक सेलिब्रिटी, क्रिकेट सेलिब्रिटी, बॉलिवूड सेलिब्रिटी, त्याच्यामध्ये काही भारतरत्नसुद्धा जागे झाले आणि ते ट्विट करून बोलू लागले. एकूणच या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हे काहीतरी बोलतायत, भूमिका घेतायत. भूमिका कोणतीही असो, मात्र भूमिका घेतायत हे महत्त्वाचं. कृषी विधेयकाबरोबर आपल्याला माहिती आहे की आज सरकारने कामगार विधेयकंसुद्धा पारित करून घेतलेली आहेत. म्हणजे कंपनीमध्ये 300 कमी कामगार असतील तर त्यांना कधीही काढता येऊ शकतं. म्हणजे कामगारांचा संप असेल तर 25-30 दिवस अगोदर कंपनीला सांगणे अपेक्षित असायचं, आता 60 दिवस अगोदर कंपनीला सांगणं अनिवार्य या एकूणच कायद्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं आता किती संख्येने लोक बेरोजगार होणार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच अनुषंगाने ज्या पद्धतीने आपण चर्चा करतो हे झालं केंद्रातलं, आणि या केंद्राच्या 2 मुद्द्यांना घेऊन आपण राज्यातले अनेक जण त्यावरती बोलताना दिसतो, भूमिका मांडतोय. मात्र राज्यातलं काय चित्र आहे? आपल्याला दिसतंय की जो समाजाला दिशा देतो, आपण त्याच्याकडे गुरु म्हणून पाहतो, तो शिक्षक मागच्या काही दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करतोय. जे विना अनुदानित शिक्षक आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत, या मागण्यांना घेऊन हे आंदोलन होत आहे. आपल्याला विश्वास वाटणार नाही, पण राज्यात विनावेतन काम करणारे 40,000 अधिक शिक्षक आहेत. फडणवीस सरकारने या शाळांना 13 सप्टेंबर 2019 पासून 20% अनुदान जे आहे हे अनुदान मंजूर केलेलं होतं. मात्र हे अनुदान ठाकरे सरकारने प्रलंबित ठेवत नव्याने 2020 पासून अनुदान देण्याचा निर्णय घेत 4 नोव्हेंबर रोजी त्याबाबत शाळा तपासणी व अनुदानाचा शासन निर्णय घेतलाय. मात्र त्याची अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. आपण बघितलं की अनेक शिक्षक, शिक्षिका या त्या ठिकाणी आंदोलन करतायत. अनेक जणांनी आत्मदहनाचा इशारासुद्धा त्यावेळी दिलेला होता. मात्र या शिक्षकांचं आंदोलन पुढं काय, त्यावरती चर्चा झाली का, हा परत संशोधनाचा विषय आहे. आजपासून पालकांचं आंदोलन सुरू होत आहे. म्हणजे ज्या खाजगी शाळा आहेत आणि या खाजगी शाळा जे संस्थाचालक आहेत त्यांच्या विरोधात एकूण हे पालक आंदोलन करतायत. आपल्याला माहिती आहे की एकूणच कोरोना संकट आणि या कोरोना संकटामध्ये आपण सर्वजणच घरी होतो, आपल्या सर्वांचा इन्कम सोर्स जो आहे तो बंद होता. आपण उद्याची भारताची पिढी म्हणून ज्यांच्याकडे बघतोय ती शाळेतली जी काही मुलं आहेत, एकूणच त्यांचे
ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. ऑनलाईन शिक्षण कितपत कुठपर्यंत पोहोचलं हा पुन्हा नव्याने संशोधनाचा विषय. मात्र आता जे काही शाळेचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, या व्हॉट्सअप ग्रुपमधून फीसाठीचा तगादा हे खाजगी शाळेचे महाशय मंडळी सर्व आहेत ते तगादा लावताना आता पालकांकडं आपल्याला दिसून येत आहेत. फी न भरल्यास त्या व्हॉट्सअप ग्रुपवरून त्या पाल्याला त्या मुलाला रिमूव्ह करणं, त्याला परीक्षेला बसू न देणं, त्याचे ऑनलाईन जे शिक्षण सुरू आहे ते ऑनलाईन शिक्षण थांबवणे, बंद करणे, अशा पद्धतीची प्रकरणं आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. याच्यामध्ये शासनाला अनेक तक्रारी केलेल्या आहेत, त्याबाबत काही ठोस पावलं, ठोस उपाययोजना किंवा त्यावरती भूमिका आपल्याला दिसून येत नाही आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की हे न्यायालयामध्ये प्रलंबित असणारा विषय आहे, आणि हे स्टेटमेंट देऊन अनेकदा त्या माध्यमामधून बाजूला झालेल्या. एकूणच जागतिक पातळीवरचं हे कोरोनाचं संकट, अनेकांचे जॉब गेलेले आहेत, अनेक जण घरी बसून आहेत, हाताला काम नाही आहे, आणि अशामध्ये आपल्या मुलांची शाळा सुटणार की काय असा प्रश्न आहे. सरकार पातळीवरती याची कोणतीही दखल घेतली जात नाही, ठोस याबद्दल बोललं जात नाही आहे. भरमसाठ ज्या फी आहेत त्या पालकांकडून घेतल्या जात आहेत. फी न भरल्यास अनेक पालक, अनेक पाल्य जे आहेत ते ऑनलाईन शिक्षणापासून आता आज आपल्याला मुकलेली दिसत आहेत. त्यांना परीक्षेला बसू दिलेलं नाही, आणि यामुळं एकूणच आपल्या पाल्याच्या भविष्याचं काय होणार ही आज पालकांमध्ये चिंता आहे. मराठा समाजातले अनेक विद्यार्थी आझाद मैदानावरती आंदोलनाला बसले होते, त्याच्याबाबत ठोस उपाययोजना काय झाली हा मुद्दा आहे. वैद्यकीय कर्मचारी आहेत, जे आरोग्य कर्मचारी आहेत, ते आपल्या काही मागण्या घेऊन बसलेले होते आझाद मैदानावरती. त्यावरती काय ठोस उपाययोजना झाल्या का हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. वाढीव वीज बिल याबाबत आपल्याला दिसतंय की राज्यभर आंदोलनं होत आहेत, म्हणजे फक्त भाजपच आंदोलन करतोय का तर नाही, सर्वसामान्य माणूससुद्धा या आंदोलनामध्ये आहे, आंदोलनाला पाठिंबा देतोय. म्हणजे महाविकास आघाडी सरकारची अगोदरची भूमिका आणि बदललेली भूमिका, या दोन्ही भूमिका जर आपण पाहिल्यात तर सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकार काय भूमिका पार पाडतंय हा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. पेट्रोल डिझेलचे भरमसाठ वाढ, काही जिल्ह्यांमध्ये त्याचं शतकसुद्धा पार झालेलं आहे, त्याला घेऊनची वेगळी आंदोलन आहेत. म्हणजे आपले जे हक्क आहेत, आपले अधिकार आहेत, आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार दरबारी पोचवण्यासाठी आपल्याला रस्त्यावरतीच उतरावं लागणार आहे का? रस्त्यावरतीच उतरून आपल्या मागण्या शासन दरबारी पोचवल्या जाणार आहेत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं एकूणच जो आपला आजचा चर्चेचा विषय आहे की ना केंद्रातले ना राज्यातले नेमकं कोणतं सरकार या जनतेचं आहे. राज्यातलं सरकार केंद्र सरकारवरती खापर फोडतंय, केंद्राच्या पातळीवरती काही आंदोलनं आपल्याला दिसत आहेत, आणि याच्यामधून एकूण तोडगा काय आहे, म्हणजे शासन सरकार का बनत असतं? एकूणच जनतेच्या कल्याणासाठी, जनतेपर्यंत योग्य योजना राबवाव्यात, त्या पोहोचाव्यात, यासाठी सरकार बनत असतं. मात्र केंद्र आणि राज्य पातळीवरती हे आता आपल्याला होताना दिसत नाही आहे. सर्वसामान्य हा भरडला जात होता, आजही भरडला जातोय. राज्यातले नेते मंडळी केंद्रावरती आरोप करतायत, केंद्रामध्ये निधी अडकून पडलाय म्हणतायत. मात्र राज्यामध्ये
एकूणच जी आंदोलनं होत आहेत त्याच्याकडे या नेते मंडळींचं राजकारण्यांचं लक्ष आहे का, हा प्रश्न आहे. आणि शेवटी एक प्रश्न उपस्थित ठेवतो, उपस्थित करतो, आणि हा प्रश्न उपस्थित करून आपण थांबूयात की नेमकं कोणतं सरकार जनतेचं आहे, राज्यातलं आहे की केंद्रातलं आहे की दोन्ही नाही, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाला घेऊन आपण विचार करूयात, या विषयाला घेऊन या व्हिडिओच्या खाली आपण कमेंट करा, त्या कमेंटला घेऊन सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूयात, बोलत राहूयात, भूमिका मांडत राहूयात. आजच्या या व्हिडिओमध्ये तूर्तास एवढंच, पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूयात. धन्यवाद. सत्य